2000 रुपयांच्या बनावट नोटा तयार करणारं रॅगेट पोलिसांनी उघडकीस आणलं असून 18 बनावट नोटांसहित एकाला अटक करण्यात आली आहे. रविवारी दुपारी 2:55 वाजेच्या सुमारास रोशन गेट ते सेंट्रल नाका रोडवर ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्या तरुणाकडून 36,000 रुपयांच्या 18 नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. अंबड इथून या नोटा आल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. मोहम्मद इर्शाद मोहम्मद इसाक असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. तो घाटीतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी असून 3 ते 4 दिवसांपासून पोलीस त्याच्यावर पाळत ठेवून होते. सेंट्रल नाका भागातील बाजारपेठेत एक तरुण त्याच्याजवळ असलेल्या 2000 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करत होता. सेंट्रल नाक्यावरील फिश मार्केट समोर बाजारपेठेत पोलिसांना एक तरुण संशयितरित्या फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात 2000 रुपयांच्या 18 बनावट नोटा आढळून आल्या. चक्क एकाच क्रमांकाच्या 5 नोटा मिळाल्या आहेत. त्यावरून 2 महिन्यातच बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणारे रॅकेट शहरात कार्यरत असल्याचं दिसून येत आहे. मोहम्मद इर्शादची चौकशी केली असता त्यानं या नोटा आपल्या 2 मित्रांकडून खरेदी केल्याचं सांगितलं. पोलीस सध्या त्याच्या 2 मित्रांचा शोध घेत आहेत. ते हाती लागल्यावर त्यांनी या बनावट नोटा नेमक्या कुठून आल्या आहेत हे समोर येईल. दरम्यान त्याच्याकडे सापडलेल्या बनावट नोटा अंबडमध्ये तयार झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. नोटाबंदीनंतर त्याने हा उद्योग सुरू केल्याचंही प्राथमिक चौकशीत समोर आलंय. आतापर्यंत या रॅकेटमधून जवळपास 1 ते 1.5 लाख रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्याचं पोलिसांच्या चौकशीत समोर आलंय. 2 आरोपी अटक आहे, काही आरोपी फरार आहे. हे प्रिंटिंग कलर्ड प्रिंटर्स म्हणून ते अशा प्रकारचे डुप्लिकेट करत होते. आम्ही यामध्ये काय क्रिमिनल कॉन्स्पिरेसी आहे किंवा काय किती ही रॅकेट मोठा आहे त्याबद्दल तपास प्रगतीपथावर आहे. तपासमध्ये काही अशा आल्यास तर नक्कीच प्रसारमाध्यम करावं. किती नोटा त्यांच्याकडनं आत्ता सध्या 18 नोटे ताब्यात घेण्यात आलेली आहे. काही आणखी नोट तपासामध्ये आम्हाला माहिती आहे की काही ठिकाणी ठेवलेले आहे, ती पण हस्तगत करण्याची प्रयत्न सुरू आहे. त्यांचं काय जाळ आहे महाराष्ट्रात असं काही? अशा प्राथमिक माहिती मिळत आहे की यांचे विरुद्ध पूर्वी पण मराठवाड्यात वेगळ्या ठिकाणी काही गुन्हे दाखल होते, त्याचे विषय पूर्ण तपशील काढण्याची कारवाई सुरू आहे. परंतु डेफिनेटली इतके लवकर ते म्हणजे नवीन नोट आल्यानंतर इतके लवकर त्यांनी ही सर्व हे तयारी केली म्हणून नक्कीच त्यांच्याकडे काहीतरी एक्सपर्टाईज आहे. अशा प्रकारचे गँगला न्यूट्रलाइज करणे गरजेचे होता, त्या करण्यात आलेली आहे. यामध्ये आणखी काही लोकांचा समावेश असेल तर नक्की त्यांना अटक करण्यात